नमस्कार, मी सुवर्णा। दुपारच्या 3:00 बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुढचा एक तास महाराष्ट्र आणि देशभरातल्या काही महत्त्वाच्या बातम्या बघूया। या बुलेटिनची सुरुवात मात्र नाशिकहून एका महत्त्वाच्या वक्तव्याने करतोय। नाशिकहून प्रकाश आंबेडकरांचं महत्त्वाचं वक्तव्य येत आहे। हा मोर्चा महाविकास आघाडीचा आहे, आम्हाला घ्यायला मतभेद आहेत। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा आम्हाला घ्यायला विरोध आहे, त्यामुळे आमच्या जाण्याचा संबंध येत नाही। प्रकाश आंबेडकर यांना हल्ला बोल मोर्चाविषयी विचारलं, तुम्ही त्यात सहभागी का नाही याविषयी विचारलं असता त्यांनी दिलेलं हे उत्तर आहे। ते असं म्हणत आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला आम्हाला घ्यायला म्हणजे वंचित बहुजन आघाडीसोबत यायला विरोध आहे। आम्हाला सोबत घेण्याबाबत उद्धव ठाकरे यांनी निर्णय घ्यावा असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गरिबाला सत्तेत येऊच द्यायचं नाहीये। हा मोर्चा शिवसेनेचा आहे, नावाला फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे। उद्धव ठाकरे यांनी फक्त असं कळवलं होतं की आम्ही वंचितला महाविकास आघाडीमध्ये घ्यायचा विचार करू। एका बाजूला या मोर्चाविषयी त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, पण मविया सोबत वंचित बहुजन आघाडी जाणार का या अनुषंगाने सुद्धा हे वक्तव्य महत्त्वाचं आहे। मोर्चाला काल अशी परिस्थिती होती किंवा तशी अपेक्षा पण होती, पण आपण गेला नाही। ते एक लक्षात घ्या की महाविकास आघाडीचा तो मोर्चा आहे, महाविकास आघाडीमध्येच आम्हा वंचितला घेण्यामध्ये असणारा मतभेद आहे। तिथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा पूर्णपणे विरोध आहे तिथे, त्याच्यामुळे असणारा आमचा जाण्याचा संबंधच येत नाही। आम्ही जी असणारी भूमिका घेतली आहे ती असणार शिवसेनेबरोबर युती करण्याची भूमिका आहे। तेव्हा आता असणारा शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे आहेत, यांना आता निर्णय घ्यावा लागेल की त्यांनी यापुढे कसं करायचं। तू ते निर्णय घेतील त्याच्यावरती अवलंबून आहे की का आम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे एग्री करतील असं आम्हाला वाटत नाही। का त्यांना गरिबाला